हॅलो फ्रेंड्स, आपणाला माहीत असेल की आजपासून जिल्हा परिषदेच्या परीक्षेला तयारी झाली सुरू झाली आहे। तर आज तारीख आहे 7 ऑक्टोंबर आणि आजचा जो विद्यार्थी मित्रांनो पेपर होता रिंगमन दोरखंडवाला, तर या परीक्षेत विद्यार्थी मित्रांनो IBPSने कशा पद्धतीने प्रश्न विचारले बरोबर ते आपण बघणार आहोत। ज्यांचा पेपर बाकी असेल आता अपकमिंग डेजमध्ये बाकीच्या विद्यार्थी मित्रांचा पेपर बाकी आहे, तर तुम्हाला नक्कीच एक रूपरेषा भेटेल की कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, कोणते टॉपिक आपण तयारी केले पाहिजे जेणेकरून चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्क भेटतील। तर प्रत्येक टॉपिक वाईज मी तुम्हाला कसे प्रश्न आलेत हे विद्यार्थी मित्रांनो सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। सर्वात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो आपण सामान्य ज्ञान हा टॉपिक बघणार आहोत। तर लक्षात घ्या, सामान्य ज्ञानमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक यावर प्रश्न विचारला होता, हा चालू घडामोडी मधील टॉपिक आहे। त्यानंतर भारताची नवी संसद जी तयार करण्यात आली त्याचं नाव काय आहे, हा देखील चालू घडामोडी टॉपिकमधील हा प्रश्न आहे। त्यानंतर G20 संदर्भात प्रश्न विचारण्यात आले आहेत, हा देखील विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी टॉपिक आहे। त्यानंतर घटना दुरुस्ती यावर देखील प्रश्न विचारण्यात आला होता, मेनली 74वी घटना दुरुस्ती या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आला होता। त्यानंतर सिरपूर स्तूप कोठे आहे असा एक देखील प्रश्न विचारण्यात आला होता सामान्य ज्ञानमध्ये। त्यानंतर 2011 जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्या अधिक आहे, म्हणजे जनगणना टॉपिक ज्या पद्धतीने TCS प्रश्न विचारत होती ना त्याच पद्धतीने IBPS देखील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारत आहे, त्यानुसार जनगणना 2011 हा टॉपिक देखील आपल्याला करायचा आहे। त्यानंतर महत्त्वपूर्ण योजना यावर देखील प्रश्न विचारण्यात आला आहे। त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल यावर देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आला आहे। ज्या विद्यार्थी मित्रांनी आपल्याला मेसेज केले प्रश्न पाठवले ते आपण इन्क्लूड केले आहेत। जे विद्यार्थी नव्याने व्हिडिओ बघत आहे त्यांनी आता जर पेपर दिला असेल तर आपण देखील खाली कमेंट करा की कोणत्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदसाठी ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारण्यात येत आहेत ना त्या पद्धतीने आपण PDF साईडला काढल्यात, तर यामध्ये तुम्हाला माहिती अधिकाराचे प्रश्न विचारतील। आजच्या ज्या विद्यार्थी मित्रांना प्रश्न पाठवले त्यामध्ये माहिती अधिकार त्यांनी सांगितलं नाही, परंतु लक्षात घ्या ज्यांच्या परीक्षा बाकी आहेत ना त्यामध्ये 100% माहिती अधिकारावर प्रश्न विचारण्यात येईल। पुस्तक आणि लेखक हा महत्त्वाचा टॉपिक आहे। साहित्यिक टोपणनाव म्हणे आणि अर्थ यावर प्रश्न आहेत। विरुद्धार्थी समानार्थी शब्द जनगणना 2011 यावर प्रश्न आहेत। त्यानंतर तलाटी पेपर जेवढे झालेत त्याच्या देखील PDF आहेत। घटना दुरुस्ती, जीवनसत्व, श्रीमंत व्यक्ती यादी, महाराष्ट्र व भारत नदी प्रणाली, महत्त्वपूर्ण योजना, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, म्हणजे या टॉपिकवर प्रश्न नक्कीच विचारले जाऊ शकतात। तर अतिमहत्त्वाचे PDF आहेत। जे विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 93-56-25-60-37 यावर व्हॉट्सअप करा। त्याच पद्धतीने सामान्य ज्ञानसाठी स्पेशल GK देखील आपण डिझाईन केला आहेत। 42+ प्रश्न आहेत, यामध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन भेटतील। प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करण्यास तुम्हाला फायदा होईल। यामध्ये राज्यघटना, इतिहास, भूगोल, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान हे सर्व टॉपिक आपण कव्हर केले आहेत। ज्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 93-56-25-60-37 यावर लगेचच व्हॉट्सअप करा। लक्षात घ्या, 1 ते 2 तासामध्ये तुमची कम्प्लीट रिव्हिजन दोन्ही टॉपिकचे होऊन जाईल। त्यानंतर आता मराठी व्याकरण बघूयात। मराठी व्याकरणामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द यावर 2 प्रश्न विचारण्यात आले होते। त्यानंतर समास टॉपिक विचारण्यात आला आहे। अलंकार या टॉपिकवर देखील प्रश्न विचारण्यात आले आहेत। त्यानंतर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहेत म्हणे आणि वाक्यप्रचार यावर देखील प्रश्न विचारण्यात आले। शब्दसंग्रह यामध्ये अचूक शब्द विचारण्यात आला होता। मराठी भाषेविषयी, मराठी व्याकरणाविषयी 1 प्रश्न आला होता। त्यानंतर वाक्यरचना विचारली होती, अचूक वाक्य कोणतं आहे हे ओळखायला विचारलं होतं। त्यानंतर मराठी उतारा यावर 5 प्रश्न होते। अगदी सोपा उतारा दिला होता आणि हे हक्काचे मार्क आहे, हे मार्क आपले जायला नको। 10वी 12वीला आपण ऑलरेडी उतारा आणि त्यावर प्रश्न सॉल्व केलेच आहेत। त्यानंतर काळ या टॉपिकवर 2 प्रश्न विचारण्यात आले होते। वाक्याची योग्य जोडणी करा बरोबर मराठी पॅराजंबल यावर 2 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आले होते। मराठी व्याकरणाचे लेवल विद्यार्थी मित्रांनो इझी लेवल होती। त्यानंतर इंग्लिश यावर विद्यार्थी मित्रांनो सिनोनिम विचारला होता। त्यानंतर अँटोनिम विचारला होता। त्यानंतर आर्टिकल यावर देखील प्रश्न विचारण्यात आला होता, आर्टिकल। त्यानंतर पॅराजंबलचे 3 प्रश्न होते। सेंटेन्स अरेंजमेंट यावर देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आला होता। या पद्धतीने इंग्लिश ग्रामरवर प्रश्न आले होते। त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये संख्यामाला, अक्षरमाला यावर प्रश्न विचारण्यात आले होते। त्यानंतर कोडिंग डिकोडिंग यावर प्रश्न विचारण्यात आले होते। दिनदर्शिका यावर प्रश्न होता। नातेसंबंध या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले होते। त्यानंतर भागीदारी यावर प्रश्न होता। नफा तोटा पर्सेंटेज यावर प्रश्न विचारण्यात आला होता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टाइम डिस्टन्स स्पीड यावर प्रश्न विचारण्यात आला होता। सेटिंग अरेंजमेंट यावर देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी ज्यांची परीक्षा बाकी असेल त्यांनी सर्व प्रश्नपत्रिका घेऊन टाका। जेवढे टॉपिक आहेत त्यावर आपण 100 टेस्ट डिझाईन केल्या आहेत। 2785 प्रश्न आहेत, 10 फुल लेंथ
टेस्ट आहेत, एकूण 1000 प्रश्न आहेत। प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामान्य बुद्धिमत्ता यांचा समावेश केला आहे। प्रत्येक फुल लेंथ टेस्टमध्ये 25 मराठी, 25 इंग्लिश, 25 सामान्य ज्ञान आणि 25 बुद्धिमत्ता यांचा विद्यार्थी मित्रांनो समावेश केला आहे। त्यासोबत ग्रामसेवकसाठी जर आपण फॉर्म भरला असेल तर ग्रामसेवक तांत्रिक प्रश्नांसाठी आपण स्पेशल PDF डिझाईन केले आहेत। 2500 प्लस प्रश्न आहेत। ज्या पद्धतीने सिलेबस दिला आहे ते प्रत्येक टॉपिक आपण यामध्ये कव्हर केले आहेत। त्यासोबत आरोग्यसेवक पुरुष याकरिता देखील आपल्याकडे टेस्ट सिरीज आहेत, 199 रुपये किंमत आहेत। जोही टेक्निकल सिलेबस दिला आहे त्या प्रत्येक टॉपिकवर आपण प्रश्न डिझाईन केले आहेत। त्यासोबत आरोग्यसेविका यासाठी देखील विद्यार्थी मित्रांनो टेक्निकल आपल्याकडे प्रश्न उपलब्ध आहेत। जे विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी लगेच 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करायचं आहे। तसेच जे विद्यार्थी मित्रांना इंग्लिश टॉपिक जर डिफिकल्ट जात असेल तर इंग्लिशसाठी क्वेश्चन बँक आहे, टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत, ऑनलाईन टेस्ट सिरीज आहेत। 1100 प्लस प्रश्न आहेत, 129 रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल। ॲप्टिट्यूड या टॉपिकमध्ये अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी हँड रिटन क्वेश्चन आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत। 1300 प्लस प्रश्न आहेत, 129 रुपयामध्ये हेही भेटून जाईल। मराठी व्याकरणामध्ये 31 टॉपिक कव्हर केले आहेत, टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत, त्यानंतर 40 टेस्ट आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत, असे एकूण 1800 प्लस प्रश्न आहेत। 129 रुपीज प्राईज आहे। ज्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी लगेच 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा। त्याच पद्धतीने चालू घडामोडींचे देखील प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत, ते देखील तुम्हाला भेटून जातील। लक्षात घ्या, तुमचा कोणताही टॉपिक तुम्हाला जर डिफिकल्ट जात असेल त्या टॉपिकवर प्रश्न घ्या। तसेच अतिमहत्त्वाचे PDF आणि स्पेशल GK प्रश्न लगेचच घ्या आणि तयारी करा। तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही जर डाऊट असेल, तुम्हाला जर वाटत असेल की नव्याने काही प्रश्न आले होते ते प्रश्न देखील तुम्ही खाली कमेंट करा। तसेच अपकमिंग जे पेपर होणार आहे त्यांचे देखील असंच आपण ॲनालिसिस घेऊन येणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा। थँक्यू।